अनिल परब यांना ईडीने समन्स बजावलाय. आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश त्यांना दिले गेलेत. अनिल परब यांना दुसऱ्यांदा हा समन्स बजावण्यात आलाय. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये परब यांची चौकशी होणार आहे. विधान परिषदेसाठी मतदान करू देण्याच्या नवाब मलिकांच्या याचिकेवर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. याचिकेवर सुनावणी घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींनी मंजुरी दिली आहे. विधान परिषद निवडणुकीमध्ये मतदानाच्या परवानगीसाठी मलिक यांनी अर्ज केलाय, तर अनिल देशमुख यांच्या याचिकेवर सुद्धा आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींची दुसऱ्या दिवशीची ईडी चौकशी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती. तब्बल 11 तास ही चौकशी चालली. आज पुन्हा एकदा त्यांची चौकशी केली जाणार आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये ही चौकशी राहुल गांधींची केली जाते. मेट्रो 3 कारशेडच्या प्रस्तावित कांजूरच्या जागेसाठी मालकीबाबत आज हायकोर्टामध्ये निकाल अपेक्षित आहे. ही जागा केंद्राची की राज्याची याचा फैसला आज होणार आहे. मंगळवारी हायकोर्टामध्ये सर्व पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला. कांजूरच्या जागेवर केंद्र आणि राज्याचा दावा असतानाच एका खासगी कंपनीनं परिसरातल्या 6.5 एकर जमिनीची मालकी मिळवल्याचा दावा केलेला आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सर्वाधिक घरं सिडकोच्या माध्यमातून बांधली जात आहेत. दुसऱ्या टप्प्यातल्या 67,000 घरांच्या निर्मितीला आता वेग येणार आहे. सिडकोला स्टेट बँक ऑफ इंडियानं 5,000 कोटींचं कर्ज मंजूर केलेलं आहे. पहिल्या टप्प्यात सिडकोनं 23,500 घरं बांधली. आता दुसऱ्या टप्प्यात तब्बल 67,000 घरं बांधण्यात येणार आहेत. नागपूरकरांना आणखी एका भाडेवाढीला तोंड द्यावं लागणार आहे. नागपूरच्या आपली बसच्या भाड्यामध्ये आता वाढ झाली आहे. उद्यापासून आपली बस भाड्यामध्ये 17% वाढ होती आणि त्यामुळे आपली बसचं किमान भाडं आता 12 रुपये असणार आहे. आधीचं भाडं हे 10 रुपये होतं, ते आता 2 रुपयांनी वाढून 12 रुपये झालं. नागपूरमध्ये आजपासून रिक्षा भाड्यात प्रति किलोमीटर 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परिवहन प्राधिकरणानं 8 वर्षांनंतर ही दरवाढ केलेली आहे. मुंबईत प्रवाशांकडून वातानुकूलित लोकलला प्रतिसाद वाढू लागलाय, त्यामुळे पश्चिम रेल्वेनं लोकल फेऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे चर्चगेट ते विरार दरम्यान आणखी 8 फेऱ्या सुरू करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानंतर उर्वरित महत्वाच्या बातम्या झटपट बघणार आहोत. साकीनाका परेरावाडी विभागामध्ये काल मध्यरात्री एक मोठी जलवाहिनी फुटली. त्याच्या दुरुस्तीसाठीचा वॉल्व उघडा राहिला आणि त्यामुळे लाखो लिटर पिण्याचं पाणी वाया गेलंय. या पाण्याचा मोठा फवारा जवळपास 2 तास उडत होता. लाखो लिटर पाणी यामध्ये वाया गेल्यामुळे नागरिकांचा संताप झालाय. 2 दिवस या परिसरात पाणी येणार नाही असं देखील इथले रहिवासी बोलतात. मनमाड शहराला 19 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातोय. वादळी वाऱ्यामुळे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे मनमाडकरांवर पाणी टंचाईचं संकट आलंय. नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदर्डी धरणानं तळ गाठलेला आहे. 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा तिथे शिल्लक आहे. नागपूरमध्ये देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 8 जलकुंभांतर्गत वस्त्यांमध्ये आज पाणी पुरवठा बंद असणार आहे. त्यामुळे पुढचे 2 दिवस शहरातल्या अनेक भागांमध्ये कमी दाबानं पाणी पुरवठा केला जाईल. भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यामध्ये सरांडी बुज गावामध्ये जवळपास 10-12 तणसीचे ढीग जळून खाक झाले. वादळी वाऱ्यामुळे तणसीच्या ढिगावर विद्युत तारांचा स्पर्श झाला आणि त्यातूनच ही आग लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे सध्या जनावरांच्या वैरणीचा प्रश्न निर्माण झाला. पळूयात पुढच्या महत्वाच्या बातमीकडे. राज्यामध्ये आजपासून प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या शाळा अखेर सुरू झाल्यात. शाळा जरी 13 जून रोजी झाल्या असल्या तरी सुद्धा विद्यार्थ्यांना मात्र 15 जून रोजी प्रत्यक्ष शाळेमध्ये बोलवलं जावं असं शिक्षण विभागाच्या आदेशामध्ये म्हटलेलं होतं. आणि त्यानुसार आज उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेची पहिली घंटा वाजली. आजपासून संपूर्ण राज्यातील सगळ्या SSC बोर्डाच्या 1 ते 10 पर्यंतच्या शाळा सुरू झालेल्या आहेत. मुंबईतल्या परळ भागातल्या RM भट शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं खास स्वागत केलं गेलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा विशेष खबरदारी या ठिकाणी घेतली जाते. राज्यातल्या शाळा अखेर आजपासून सुरू झालेल्या आहेत आणि त्यानंतर आता उन्हाळ्याच्या मोठ्या सुट्टीनंतर अखेर विद्यार्थी आज शाळेमध्ये दाखल होत आहेत आणि संपूर्ण राज्यभरात शाळांमध्ये या विद्यार्थ्यांचं अगदी आनंदानं वेगवेगळ्या पद्धतीनं स्वागत होताना दिसतंय. कोरोनातल्या या ऑनलाईन शिक्षणाच्या काळानंतर आज अखेर प्रत्यक्ष शाळेमध्ये मुलं येत आहेत आणि प्रत्यक्ष शिकवण्याला आणि अभ्यास करण्याला आता आजपासून सुरुवात होते.
नाशिक शहरातील पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक शाळांसह माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांची घंटा आज वाजली आहे. अनेक शाळांमध्ये नवोदित विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत झालं. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उत्साह आणि आनंद पाहायला मिळतोय. मनमाडच्या छत्रे हायस्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा झाला आणि यावेळी शाळेच्या प्रवेशद्वारांवर आकर्षक रांगोळी फुलं आणि रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली. तसंच विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. शालेय विद्यार्थ्यांसाठी बेस्टनं उपक्रम हाती घेतला असून बेस्ट बसेसमध्ये विद्यार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. पावसाळ्यामध्ये विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी गैरसोय होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला गेला. आजपासून राज्यातल्या शाळा सुरू होत असताना पाठ्यपुस्तकांचा तुटवडा असल्याचं समोर आलंय. विशेषतः इंग्लिश आणि सेमी इंग्लिश माध्यमांची पुस्तकं मिळत नाहीयेत. बालभारतीकडे वारंवार विचारणा करून सुद्धा पुस्तकं उपलब्ध होत नसल्याची तक्रार विक्रेत्यांनी केली. तर पुस्तकच नसतील तर मुलांना शाळेत पाठवून फायदा काय असा सवाल पालकांनी उपस्थित केलाय. एमपीएससीने उमेदवारांच्या कमाल संधीबाबत फेरबदल केलेले आहेत. उमेदवारांच्या कमाल संधीची मर्यादा रद्द करण्यात आली आहे. आता पूर्वीप्रमाणेच उमेदवारांना प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देता येणार आहे. मर्यादा रद्द झाल्यामुळे वयोमर्यादेनुसार कितीही वेळा परीक्षा देता येईल. पिंपरी चिंचवडमध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं केलेल्या तपासणीमध्ये शहरात 38 ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृत असल्याचं समोर आलंय. अनधिकृत ड्रायव्हिंग स्कूलवर कारवाई केली जाणार असल्याचं परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलंय. भंडाऱ्यातील लाखांदूर इथं एसटीच्या धडकेमध्ये दुचाकीस्वार ठार झाला आणि हा अपघात बारव्हा ते खोलमारा रस्त्यावरच्या खोलमारा गावाच्या हद्दीत घडलाय. कुलदीप नारनवरे असं अपघातात ठार झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. यवतमाळमध्ये ऑनलाईन खेळल्या जाणाऱ्या भिंगरी जुगारावर पोलीस पथकानं धाड टाकली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी 11 जणांना ताब्यात घेतलं तर 4.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. गणेश झाडे हा मेडिकल कॉलेज चौकामध्ये राजरोसपणे हा जुगार अड्डा चालवत होता. पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर अवैध व्यावसायिकांचे धाबे दण आणलेले आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे